नागपूरमधल्या वर्दळीच्या लोखंडी पुलाखाली पाणी साचले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागते. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर नागपूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. आणि आता जे चित्र पाहतोय ते नागपुरातील लोखंडी पुलाजवळील चित्र पाहतोय. अगदी गुडघ्याभरापर्यंत पाणी या परिसरात आहे, त्यामुळे वाहतूक सुद्धा कोळंबलेली होती, वाहतूक सुद्धा धीमी झालेली आहे. हे चित्र शहरातील अनेक भागात आहे. खर तर गेले 7 ते 8 दिवस नागपुरात प्रचंड उकाडा होता. काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि आज सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे. सकाळी 9 नंतर सुमारे 1 ते 1.5 तास शहरात अतिशय मुसळधार पाऊस झालाय आणि या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक सखल भागांमध्ये आता आपण जे पाण्याचं चित्र पाहतोय तसंच चित्र अनेक चौकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी गुडघ्याभरापर्यंत पाणी आहे. अनेक वस्त्यांमध्ये, अनेक ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी घुसल्याचं लोकांकडून तक्रारी येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवामान विभागाने आता आज येलो अलर्ट जारी केलेला असला तरी छत्तीसगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर आजच्या दिवस सुद्धा काही ठिकाणी अतिशय जोर राहणार आणि वाढणार असल्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सह अमर काणे, नागपूर. नागपूरमधल्या लोखंडी पुलाखालची ही दृश्य आहेत. प्रचंड पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. नागपूरमध्ये आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आणि ही अवस्था नागपूर शहराची झालेली आहे. काही वेळापूर्वी आपण मेडिकल चौकातली दृश्यसुद्धा पाहिली होती, तिथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा काही वेळ तिथे झाली होती. तर नागपूरमध्ये आणि संपूर्ण विदर्भातच हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे पुढचे 4-5 दिवस परिस्थिती अशीच राहील का की यापेक्षा भयावह होईल असा प्रश्न, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झालेली आहे. नागपूरमधली ही दृश्य आहेत लोखंडी पुलाखालची. एरवी नागपूरमध्ये अशा पद्धतीनं पाणी साचण्याच्या घटना अगदीच तुरळक घडतात. 3-4 वर्षापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीनं नागपूरमध्ये पाणी साचलं होतं. तर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा असंच काहीसं पाणी साचलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे